म्हणून या फालतू वापरायचा सोडा लावणार आणि गुजरात बद्दल माझं पुन्हा सांगतो गुजरात बद्दल माझाही नाही पण मोदी गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक भिंत उभी करतात आणि हा महाराष्ट्र बद्दलचा जो आकस आहे की मुंबईला भिकेला लावायचं म्हणजे मुंबईच्या नव्वद हजार कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या त्या किती तोडल्या असतील एफ डी हा एक विचार आता कळेल आपल्याला यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू उद्धवजी नाही त्याचा परिणाम असा होणार आहे की या ज्या ठेवी असतात त्यातनं कामगारांचे पगार असतील हो त्यांचे ग्रॅच्युटी असेल प्रॉव्हिडंट फंड असेल इतर काही असतील ठेवीदारांच्या ठेवी असतात आणि कोस्टल रोड कोस्टल रोड जे स्वप्न अगदी मी अभिमानाने किंवा हो अहंकाराने सांगेन मी दाखवलं माझ्या मुंबई महापालिकेने ते पूर्ण केलं त्याचं श्रेयसुद्धा तुम्ही घेताय आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी जवळपास एक लाख कोटीची कामं त्याला त्यांनी तत्वता मान्यता दिली म्हणजे नव्वद हजार कोटी जाऊन पुन्हा एक लाख कोटीचं म्हणजे दहा हजार कोटी त्याच्यावरती चढले मग पुन्हा मुंबईच्या सफाई कामगारांना वगैरे पगार कुठून येणे ही सगळे लूट करता यावी म्हणून शिवसेना फोडली असं आपल्याला नक्कीच आहे माझा आरोप आहे तो नक्कीच कारण माझ्याकडे ते होऊ देत नव्हतो आणि मी तुम्हाला परत सांगतो लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार नक्कीच येणार पहिल्या केंद्रात येणार मग राज्यात येणार महाराष्ट्राचं आणि मुंबईचं लुटलेलं वैभवही परत आणत केंद्र सुद्धा मी नव्याने उभारून दाखव आपण मग म्हटलं की महाराष्ट्र ह्या भारताचा आधार आहेच आणि शिवसेना महाराष्ट्राचा आधार महाराजाने सुरत लुटली आणि मोदी शहाने शिवसेना लुटली महाराष्ट्र लुटलं शिवसेना असलेली शिवसेना शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र लुटला होय यामागचं तुम्ही सूत्र कसं काय लावाल की महाराष्ट्र लुटला जातोय शिवसेनाही लुटली जाते आणि अशा प्रकारे महाराष्ट्र विकलांगाने दुबळा करायचा तुम्हाला महाराष्ट्राचं भविष्य अशातून काय दिसत आहे महाराष्ट्र एवढं लेचापेचा नाहीये नक्कीच नाहीये महाराष्ट्र भोळा आहे भाबडा आहे पण तो लेचापेचा नाही आहे महाराष्ट्रामध्ये मर्दांची कमी नाही आहे आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की जर कोणी प्रेमाने आलिंगन दिलं तर महाराष्ट्र प्रेम करतो पण पाठीवर वार केला तर महाराष्ट्र वागणंखं काढतो ती वागणकं आता मला जिथे जिथे जातो तिकडे जनतेच्या रूपात दिसत आहेत आता महाराष्ट्राने वाघनखं काढलेली आहेत हा संपूर्ण जो प्रकार केलेला आहे शिवसेना पक्ष फोडणं सरकार पाडणं हा उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो हा दोन हजार चौदा साली मोदींच्या पंतप्रधान पदाला भाजपा व्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने तुम्ही याला पाप म्हणताय आता तसं म्हणतोय कारण ते आम्हाला संपवायला निघाले बरं त्याच्यानंतर ते एक स्वप्नव्रत होतं की मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत मी समोर बसले माझ्या बाजूला अमित शहा होते आणि अरे हे काय सत्य आहे की स्वप्न आहे हेच कळत नव्हतं आम्हाला त्याच्यानंतर साधारणतः जूनमध्येही शपथविधी झाला ऑक्टोबरच्या विधानसभे निवडणुकीत चार पाच महिन्यात असं पाप आम्ही केलं होतं की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली तेव्हा तर आम्ही काय काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो तेव्हा तर काय यांच्या ह्यांचा जो काय औरंगजेबा यांच्या मानेवरती बसलेला त्या औरंगजेब औरंगजेबा फॅन क्लबमध्ये मी नव्हतो मग मा तुम्ही माझी युती दोन हजार चौदा साली तोडली का होतीत एकनाथ सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांना वरून सांगण्यात आलं की युती तोड तोडण्याचा निर्णय तुम्ही निरोप तुम्ही कळवा आणि एकनाथ खडसेंनी मी तुळजाभवानीचं दर्शन करून आलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहत नाही आम्ही निर्णय घेतलाय तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो आम्ही युती तोडतो मग युती तुम्हा तेव्हा तुम्ही का तोडलेली तेव्हा तर तो तुम्ही हिंदुत्ववादी होतात आणि त्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत होता हो हो मोदीजींचा प्रचार